फुलंब्री तालुक्यात येणारे नवीन वर्ष हे निवडणूक वर्ष राहणार असून जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या एका वर्षात फुलंब्री तालुक्यातील 71 पैकी 50 ग्रामपंचायत आणि 61 विविध कार्यकारी सोसायटीपैकी 46 सोसायटीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या निवडणुका स्थानिक राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जातात. सरपंच आणि विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन पद मिळवण्यासाठी गाव पातळीवर मोठी उलाढाल होते. स्थानिक निवडणुकीत ज्यांचे वर्चस्व निर्माण होईल त्यांचाच दबदबा पाहायला मिळतो. या निवडणुकीत निवडून आलेले सरपंच असो अथवा चेअरमन यांना बाजार समिती, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महत्त्व असते. यामुळे ग्रामपंचायत किंवा सहकारी संस्था ताब्यात घेण्यासाठी येणाऱ्या नवीन वर्षात तालुक्यातील ग्रामीण भागात निवडणुकीची रेलचेल पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीसाठी स्थानिक राजकीय पुढारी कामाला लागले. यामध्ये फुलंब्रे तालुक्यात 2020 तब्बल 50 ग्रामपंचायत आणि 46 विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका होणार आहे. स्थानिक स्तरावर ही मोठी निवडणूक रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. गेल्या एका वर्षापासून सरपंच निवडणूक ही थेट जनतेतून होत असल्याने सदस्यांना फारसे महत्त्व राहिले नाही. केवळ उपसरपंचांची निवडणूक घेताना या सदस्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याने सदस्य पदापेक्षा सरपंच पदासाठी अनेक उमेदवार असणार आहेत. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.